येणारे 26 फेब्रुवारी 2023 मध्ये अर्थात पुढच्या 26 दिवसांनी कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक संपन्न होत आहे. या निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठीची आजची कसबा विधानसभा मतदारसंघातल्या समस्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या आणि पदाधिकाऱ्यांची बैठक आम्ही आयोजित केली होती. कालच माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडून याची जी काही संपूर्ण यादी आहे मतदारसंघाची ती प्राप्त आम्हाला झालेली आहे. या पार्श्वभूमीवर 99 असेल 2004 असेल 2014 असेल या तिन्ही निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने लढवल्या होत्या आणि निर्णायक मतंसुद्धा घेतली होती. त्याच्यामुळे ही निवडणूक आपण लढवावी असं कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. आणि एकूणच मागच्या वेळेस काँग्रेसचे उमेदवार आणि त्यांच्या यंत्रणा या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचीच यंत्रणा सगळीकडे कामाला येते असा त्यांचा एकूणच सूर आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर आम्ही इच्छुकांची नावं घेतली. त्याच्यामध्ये मान्य अंकुशरावजी काकडे असतील, मान्य रवींद्रजी माळवदकर असतील, मान्य वनराजजी अंधेकर असतील, मान्य रुपालीताई ठोंबरे असतील, त्याचबरोबर अन्य इच्छुकसुद्धा आहेत, मान्य अण्णासाहेब थोरात असतील, अशी प्रमुख नावं पुढं आलेली आहे. आणि ती आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील, आदरणीय जयंतरावजी पाटीलसाहेब असतील, यांच्याकडे आम्ही आज रात्री कळवणार आहोत. अर्थात निर्णय हा आदरणीय पवारसाहेब दादा आणि जयंतरावजी पाटीलसाहेब घेणार आहेत. महाविकास आघाडी म्हणून लढवायची आहे, इतर पक्षांना द्यायची का राष्ट्रवादी म्हणून लढवायची हा त्यांचा आदेश जो असेल तो आम्ही मान्य करूच. पण आपला उमेदवार असावा, एकीकडे भाजपला आव्हान देण्यामध्ये इतर पक्ष कमी पडत असताना येणाऱ्या महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नक्की ताब्यात घेऊ शकते असा एकूणच कार्यकर्त्यांचा सूर आहे. महाविकास आघाडी म्हणून एक आघाडी अस्तित्वात आहे आणि त्या आघाडीमध्ये मूलतः ही जागा काँग्रेसने आधी लढवली, त्या पाठोपाठ आता शिवसेनेनं देखील या आघाडीचा घटक असलेल्या शिवसेनेने देखील दावा केला आहे. पुन्हा आणखी एक 99 असून आम्ही आघाडीत आहोत. पण मागचा एकूणच नका इतिहास जर पाहिला तर ही जागा हक्काची राष्ट्रवादीचीच होती. 9 साली माननीय सुशीलकुमार शिंदे साहेबांनी रोहितजी टिळक यांच्यासाठी ही जागा मागून घेतली होती. आदरणीय पवारसाहेबांनीसुद्धा सुशीलकुमार शिंदे साहेबांचा सन्मान ठेवला होता. त्याच्यामुळे ही जागा काँग्रेसची कधीच नव्हती, ही जागा राष्ट्रवादीचीच होती. आणि 14-19 निकाल किंवा एकूणच सगळा त्या निवडणुकीतला अनुभव पाहता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची संख्या तिथं जास्त आहे, ताकद जास्त आहे आणि एकूणच यंत्रणा ही राष्ट्रवादीच राबवू शकते असा हट्ट आणि आग्रह हा कार्यकर्त्यांचा आहे. म्हणजे शिवसेना आणि काँग्रेसपेक्षा ही राष्ट्रवादीच्या नगरसेवक असतील, आमचे नगरसेवक असतील, माजी नगरसेवक असतील, आमच्या उमेदवारांनी काँग्रेसपेक्षा जास्त घेतलेली मतं असतील, किंबहुना अंधारी आमच्या वंदनाताई असतील, अंकुशजी काकडे असतील, माननीय रवींद्रजी माळवदकर असतील, इतर सगळे मान्यवर नेते ह्या मतदारसंघातूनच येतात.